आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार दौलत बर्वे हे रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहे दरम्यान रश्मी बर्वे यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत एकूण एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे नागपूर मतदारसंघात सव्वीस भंडारा गोंदिया बावीस गडचिरोली चिमूर बारा चंद्रपूर पंधरा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात पस्तीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या तीस मार्चपर्यंत असून एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी झाली या टप्प्यात बारा राज्यांमधल्या एकोणनव्वद मतदारसंघांसाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये विदर्भातल्या बुलडाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सर्व मतदारसंघात चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली बुलडाणामधून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी आली आहे प्रभु प्रभू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाहायला जातो आह यानिमित्त ठिकठिकाणच्या थीक मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात काल सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान अकोला इथं नोंदवण्यात आलं नागपुरात काल चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं काल निधन झालं त्यांच्यावर आज दुपारी पेझारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केला राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात एकशे पंच्याऐंशी धावा केल्या प्रत्युत्तरादाखल आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ एकशे त्र्याहत्तर धावास करू शकला या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये सामना होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार